देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन समितीला पाठिंबा देण्यासाठी धनस सर्कल मधील शेतकरी पुत्र यांनी कारंजा ते अमरावती महामार्गावर येत असलेल्या मसला फाट्यावरती केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यामध्ये शेतकरी पुत्रांनी मसला फाटावरती रास्ता रोको आंदोलन करून यामध्ये केंद्र सरकारने हे काळे कायदे मागे घेऊन दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मोदी सरकारचा शेतकरी पुत्रांनी जाहीर निषेध केला. या रास्ता रोको आंदोलनामध्ये सरकारने पारित केलेले 3 काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांनी मागणी करून सरकारचा निषेध नोंदवला. धनजा परिसरात जय जवान जय किसान नारे लावून जयघोष करण्यात आला. आंदोलन परिसरातील स्थानिक शेतकरी पुत्र व शेतकरी मिळून रास्ता रोको करण्यात आले. आवाज टीव्ही न्यूज साठी आशिष धोंगडे वाशिम. चंद्रशेखर डोईफोडे जिल्हा वाशिम. आम्ही सगळ्यांची शेतकऱ्यांची पोरं म्हणून एक जो किसान मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन संपूर्ण भारतभर भारत बंद करण्यासाठी दिला होता त्याला पाठिंबा म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी मसला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून एक स्वच्छतेचा मेसेज आणि या 3 कायदे कशा पद्धतीने चुकीचे आहे याविषयी आम्ही निषेध नोंदवून हे कायदे मागं घेण्याकरता व सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव मिळावा, पीक विमा मिळावा सरकार शेतकऱ्यांना याविषयी आम्ही एक जन आक्रोश आंदोलन सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरां मिळून केलेलं आहे. याकरता सगळ्या शेतकऱ्यांची पोरं एकत्र झाली तर या सरकारनं आमच्या या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ही शेतकऱ्याची पोरं उद्या या सरकारला वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा देते आणि एक वेगळं आंदोलन आम्ही पुढच्या भवितव्यात करू एवढंच आम्ही इथं सांगू इच्छितो. जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान छत्री आणि कायदेभंग झाले. सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला भाव मिळाला.